नमस्कार, मी संचालक हायटेक ॲग्रो ग्रुप सातारा। आता आम्ही आहोत बोरगाव तालुका जिल्हा सातारा येथे। इथे आपले ॲटम ट्रॅक्टर 26.5 HP कस्टमर आहेत की ज्यांनी आपल्यावरती विश्वास दाखवून ॲटम ट्रॅक्टर खरेदी केले। तर त्यांच्यासोबत बोलूया की त्यांनी ट्रॅक्टर खरेदी करताना काय विचार केला होता। नमस्कार, मी शराफत शेख, बोरगाव तालुका जिल्हा सातारा। या ट्रॅक्टर खरेदी करण्याच्या मागचं कारण की हा 3 फूट आणि 3.5 फूट अशा ह्याच्यात असल्यामुळे 4 फूट सरीत 3 फूट चालू शकतो आणि 4.5 फुटीत बी हा ट्रॅक्टर इजी चालत असल्यामुळे हा चॉईस केला। शिवाय याची ॲक्सेसरीज खूप स्वस्त असल्यानं आणि ॲव्हरेज चांगलं असल्यामुळं हा निवड केली। आता आपण यांच्याकडे बोलूया की तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करताना काय विचार केला होता की कशामुळे खरेदी केला। नमस्कार, मी गजानन साळुंके। मी हायटेक ॲग्रोमधनं हा ट्रॅक्टर घेतला आहे आणि हा फक्त कॉम्पॅक्ट कमीत कमी जागेत बसतो ट्रॅक्टर हा, आणि 3 फूट 3.5 फुटाचा 3 फूट झाला आहे हा ट्रॅक्टर, त्याच्यामुळे मी घेतला आहे। आणि ऊस फोडणीसाठी, पेरणीसाठी, बाकी इत्यादी सर्व अवजार याला चालू शकतात, यासाठी मी हा ट्रॅक्टर घेतलेला आहे। आणि ह्याचा परफॉर्मन्ससुद्धा चांगला आहे। हा 3 सिलेंडर ट्रॅक्टर आहे, त्यामुळे याची ताकद वाढलेली आहे। बरं, आता आपण लक्ष्मण साळुंके यांच्याकडे जाऊया की ते काय म्हणतात ते बघूया की त्यांनी कशामुळे खरेदी केला ट्रॅक्टर। नमस्कार, मी महादेव साळुंके, बोरगाव। आपण ट्रॅक्टर खरेदी करण्याचं कारण म्हणजे असं की ऊसामधील जी अंतर्गत मशागत आहे त्या ट्रॅक्टरनं पूर्णपणे सगळी होती। 3 फुटापासून अगदी 4.5 फुट कोणत्याही ह्याच्यामध्ये चालतो तो। शिवाय ॲव्हरेज चांगला आहे, नवीन ट्रॅक्टर आहे, त्याला ताकद भरपूर राहिली आहे, त्याच्यामुळं बऱ्यापैकी शेतीची सगळंच काम ह्यामध्ये होतात, त्याच्यामुळं खरेदी करण्याचं काम उद्देश हा एकच आहे। बरं, ह्या सगळ्यांचं तिघांचं म्हणणं आपण ऐकलं की तिघांचं म्हणणं की 3 फूट रुंद असल्यामुळे आणि जास्तीत जास्त काम तो ऊस बळणीचं करत असल्यामुळे 26.5 HP हा एकमेव ट्रॅक्टर की जो 3 फूट होतो, त्यामुळे की त्यांनी हा ट्रॅक्टर खरेदी केला की असं सगळ्यांचं म्हणणं आहे। बरोबर आहे ना? बरं, आता ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की बाबा की तुमचं जे की घेण्याचं कारण होतं की 4-व्हील ड्राईव्ह पाहिजे, पॉवर स्टेअरिंग पाहिजे, इंजिन स्मूथ पाहिजे, व्हायब्रेशन फ्री पाहिजे, साईड शिफ्ट पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या आणि आता ट्रॅक्टर चालवायला चांगलं वाटतंय का की आरामदायक वाटतंय का? सगळ्या सोयी मिळाल्या नाही एका ह्याच्यामध्येच, त्याच्यामुळे म्हणजे सर्व गुणसंपन्न ट्रॅक्टर आहे की मिनी ट्रॅक्टरमध्ये। अजून तुम्हाला काय सांगायचं की बाबा ट्रॅक्टर घेतल्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी की अवजारं वगैरे कशी चालतात, बाकीची काय? अवजारं तर सगळीच चालतात, म्हणजे आता पेरणीनंतर चालते चांगले व्यवस्थित, रिवर्स फॉरवर्ड रोटावर चालते व्यवस्थित, आता 5 इंचचं मशीन घेतले ते चांगलं चालते। अच्छा, डम्पिंग बर पलटी चांगली चालते, म्हणजे तुम्ही आता सगळीच अवजारे घेतली, घेतलेली सगळी अवजारं अगदी व्यवस्थित प्रकारे चालते। बर, तुम्हाला काय सांगायचं आता की ट्रॅक्टर घेतल्यापासून बघ की तुम्हाला कसं वाटतं की कसा फीडबॅक आहे तुमचा? ह्याचा फीडबॅक खूप चांगला आहे, ह्याला सगळ्या प्रकारचे अवजारं चालतात आणि ह्यात कुठली अडचण ठेवलेली नाही कंपनीने। ह्याच्यामध्ये सगळं पॉवर स्टेअरिंग आहे, ऑइल ब्रेक आहेत, पूर्वी ट्रॅक्टरांना बारक्या ऑइल ब्रेक येत नव्हते, ह्याला ऑइल ब्रेक दिलेला आहे आणि बाकी सगळं हायड्रॉलिक सिस्टीम वगैरे सगळे मिटाचे याला, बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे पॉवरफुल दिल्यात ट्रॅक्टरला। आणि स्पीडबाबत काय म्हणायचं आहे शेख साहेबांना विचारू की स्पीडबाबत ट्रॅक्टरचा स्पीड फॉरवर्डचा रिव्हर्सचा या बाबतीत काय म्हणायचं बाकीच्या ट्रॅक्टरपेक्षा? ट्रॅक्टरपेक्षा स्पीड भरपूर आहे याला। अच्छा, आणि 4x4 असल्यामुळे त्याची ताकद पण वाढते स्पीडमध्ये। बरं, म्हणजे तुम्ही सगळेजण समाधानी आहात आणि तुमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही हा ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी म्हणजे एक चांगला ट्रॅक्टर आहे तर त्यासाठी तुम्ही बाबा की प्रवृत्त करू शकता की बाबा की हा ट्रॅक्टर चांगला आहे आणि तुम्हाला नक्कीच उत्पन्नामध्ये तुमच्या वाढीस मदत करणारा आहे, सगळ्यांना तुम्ही बाबा की हा सल्ला देऊ शकता। आमच्यातर्फे पण हायटेक ॲग्रोतर्फे पण आम्ही शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ट्रॅक्टर घेताना एकदा बाकी खात्री करून घ्या, डेमो करून घ्या, कारण तुमचा कष्टाचा पैसा आहे तो वाया नको जायला याची पूर्ण खात्री एस्कॉर्ट ट्रॅक्टर आणि हायटेक ॲग्रो ग्रुप यांच्यातर्फे दिली जाईल। एकदा आम्हाला सेवा करण्याची निश्चितच संधी द्या। आता ह्या ट्रॅक्टरमध्ये सर्व्हिस केअर बटन पण आहे जेणेकरून तुम्हाला 24/7 म्हणजे 24 तास सेवा उपलब्ध राहील। ते बटन दाबल्यानंतर 2 मिनिटामध्ये तुमच्या मोबाईलवरती कॉल येणार आहे, कुठलाही सर्व्हिस रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कंपनीचे एक्सपर्ट जे आहेत कस्टमर केअरचे की त्यांना सांगू शकता। जर फोनवरती प्रॉब्लेम नाही सॉल्व झाला तर तुम्हाला
डीलरशिपचा माणूस लगेच उपलब्ध होणार आहे. तर ही सेवा बाबा की कुठल्याच ट्रॅक्टरची किंवा टू व्हीलर फोर व्हीलरमध्ये कुठेच नाही आहे, ती सेवा आपण एस्कॉर्ट कंपनी चालू केलेली आहे. एस्कॉर्ट कंपनीचं ध्येय आहे की 2021 चांगल्या सुविधा, जास्तीत जास्त अद्ययावत सुविधा प्रोव्हाइड करून नंबर वन कंपनी बनणं. आणि हायटेक ॲग्रोचं पण उद्दिष्ट आहे की 2021 साताऱ्यामध्ये नंबर वन पोझिशन अचीव करणं. ठीक आहे, सबका साथ सबका विकास, हायटेक एस्कॉर्ट्स.